श्रोत्यांनो नमस्कार। भामह गोरेलिखित कथारूप शेक्सपियर शोकांतिका, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे। पृष्ठ क्रमांक 39-47। वाचन स्वर विजय पाटोळे। डेन्मार्कचा राजपुत्र हॅम्लेट अर्थात विचार की आचार। पात्र परिचय करून घेऊया। पात्र परिचय: हॅम्लेट डेन्मार्कचा राजपुत्र, क्लॉडियस हॅम्लेटचा काका व नंतर त्याचा सावत्र बाप, होरेशिओ हॅम्लेटचा परम मित्र, पोलोनियस क्लॉडियसचा वृद्ध सल्लागार आणि ऑफिलेचा पिता, लेआर्ट्स ऑलिफियाचा भाऊ, पोलोनियसचा पुत्र, गर्ट्रूड डेन्मार्कची राणी आणि हॅम्लेटची आई, ऑफिलिया पोलोनियसची मुलगी आणि हॅम्लेटची प्रेयसी। तसेच या नाटकामध्ये आहेत हॅम्लेटच्या पित्याचे भूत, शिपाई, दरबारचे मानकरी, त्याचे नटवर्ग, खाच खणारा, नोकर वर्ग इत्यादी। मध्ययुगातील डेन्मार्क देशातील ती एक अंधारी गोठून टाकणाऱ्या थंडीची मध्यरात्र होती। अशा वेळी एल्सिनोरच्या किल्ल्याच्या एका तटावर काही सरदार भयभूत होऊन कोणाची तरी वाट पाहत उभे होते। या सरदार वर्गातच डेन्मार्कचा तरुण राजपुत्र हॅम्लेटही उभा होता। तेवढ्यात कोणीतरी भीतीने अडखळत म्हणाला, तो पहा इकडेच येत आहे तो। दूरवर एक चिलकतधारी अंधुक आकृती हळूहळू या लोकांकडे येताना दिसत होती। दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर त्या आकृतीने हॅम्लेटला खून करून जवळ बोलावले। सरदारांनी नको नको म्हणून मनाई केली तरी हॅम्लेट मात्र त्यांच्या हातून निष्ठून धावत धावत त्या आकृतीकडे गेला। पाहता पाहता ती गूढ भूतासारखी आकृती आणि राजपुत्र हॅम्लेट हे दोघेही अंधारात नाहीशे झाले। त्याची वाट पाहत इतर सरदार मित्र तेथेच खेळण्यासारखे उभे राहिले। जीवाचा धडा करून कोणताही दगाफटका होण्याचा धोका पत्करूनही राजपुत्र हॅम्लेट या पिसाच्या सारख्या दिसणाऱ्या आकृती मागे अंधारात का निघाला असावा, त्यामागे बराच मोठा इतिहास होता। डेन्मार्कचे वयस्क राजेसाहेब एके दिवशी एकाएकी सर्पदंश होऊन मरण पावले। अशी बातमी राजवाड्यातून प्रसूत झाली, पण या मागोमाग एकाहून एक त्याहूनही गूढ रहस्यमय अशा घटना घडू लागल्या। राजाचा अंत्यविधी उरकल्यावर थोड्याच काळात त्याचा भाऊ क्लॉडियस याने गादी बळकावली। केवळ राजाचीच गादी नव्हे तर राजाच्या शयन मंदिरातील गादी देखील। 2 महिने उलटले नाहीत तोच त्याने विधवारांनी गर्ट्रूड हिच्याशी लग्न लावून मृत राजाची जागा भरून काढली। खरे तर राजाचा कायदेशीर वारस म्हणजे राजाचा पुत्र हॅम्लेट, पण तो वर्टेंबर्गच्या विद्यापीठात दूरवर शिकत असल्याने ज्याच्या हाती ससा तो पारधी या नात्याने क्लॉडियसने सिंहासन बळकावले। या सर्व घटना अत्यंत संशयास्पद होत्या। या प्रकरणात आणि कटात राणी गर्ट्रूडही सामील असून तिच्या संमतीने आणि संगनमतानेच क्लॉडियसने राजाचा खून केला असावा अशी दाट वंदता सगळीकडे पसरली होती। पण त्या काळात प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध सामान्य जनतेने उठाव करणे हे मांजराच्या गळ्यात उंदराने घंटा बांधणे इतकेच कठीण होते। तसे म्हटले तर राजपुत्र हॅम्लेट याने अशा उठावाचा प्रयत्न करावायचा, पण तो पडला स्वभावाने शांत, सदा ना कदा विचारात तत्वचिंतनात घडलेला। त्यात आपल्या वडिलांचा अचानक झालेला मृत्यू आणि खुद्द आईने 2 महिन्यांच्या आतच केलेला पुनर्विवाह यामुळेही त्याच्या मनाला एवढा जबरदस्त धक्का बसला होता की तो काळा पोशाख करून अगदी खिन्न आणि अबोल होऊन एकांतात कुढत बसे। साऱ्या जगाचा आणि आपल्या जीवनाचाही त्याला वीट आला होता।
या विटलेल्या एकलकोंड्या खिन्न पोरापासून आपल्या स्थानाला काही धोका नाही याची खात्री असल्याने त्याचा पाताळ यंत्री काका क्लॉडियस हा मानभायूपणे हॅम्लेटची मायेने विचारपूस करण्याचे सुम करी. त्याचे याई मात्र खऱ्या मायेने त्याला या उदासपणातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करी. एकदा दोनाचे चार हात झाले तर आपोआपच हा पोरगा ताळ्यावर येईल अशी तिची भाबडी समजत होती. त्या दृष्टीने ती खटपटीलाही लागली होती. पण हॅम्लेटच्या उदासपणाचे आणि निराश मनस्थितीचे खरे कारणच निराळे होते. आपल्या पित्याच्या अचानक मृत्यू प्रकरणी क्लॉडियसचे आणि कदाचित आपल्या आईचेही अंग असावे अशी शंका इतरांप्रमाणे त्यालाही आली होती. पण तो पडला तत्वचिंतक बुद्धिवादी. या संशयाला पुराव्याच्या वस्तुस्थितीचा आधार आहे काय की या सर्व कंड्या कल्पनेच्या वावड्या आहेत याबद्दलच त्याचा निश्चय होत नव्हता. तो अशाच मनस्थितीत असताना आपल्या पित्यासारखे दिसणारे हे भूत किल्ल्याच्या तटबंदीवरून संचार करीत आहे ही बातमी त्याला मिळाली होती. आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तोही सारा धोका पत्करून एकटाच या भूताच्या मागोमाग निघाला होता. आणि अंधारात एकीकडे गेल्यावर त्या भूतानेही आपण कोण हे सांगून टाकले. ते म्हणाले, नेहमीप्रमाणे मी दुपारी बागेत वामकुक्षी करीत असताना माझा भाऊ क्लॉडियसने हळूच येथे येऊन एक जलाल विष माझ्या कानात ओतलं. त्यामुळे माझं सर रक्त गुठून साऱ्या शरीरावर रक्तपितीसारखा जाड पापुद्रा येऊन मला मृत्यू आला. आणि या मारेकऱ्याशीच तुझ्या कुलट्या आईनं पाठ लावला आहे. माझ्याबद्दल तुला काही खरंच वाटत असेल तर माझ्या खुनाचा सूड घे. मात्र तुझ्या आईच्या जीवाला अपाय करू नकोस. तिच्या विवेक बुद्धीचं जे काही दंश तिला भोगायचे असतील ते तिला जिवंतपणेच भोगू दे, असे ते भूत म्हणाले. हॅम्लेटनेही मृत प्रित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिल्याबरोबरच ते भूत अदृश्य झाले. या प्रसंगानंतर हॅम्लेटची मनस्थिती अगदीच विचित्र अशी झाली. आधीच तो हळवा अंतर्मुख आणि संशयात्मा असा तत्वचिंतक होता. त्यात हा जबर मानसिक धक्का बसल्याने त्याच्या मनाचा तोल डगमगू लागला. एकदा त्याला वाटे की लगेच त्या व्यभिचारी खुनी काकाच्या नरडीचा घोट घ्यावा. पण लगेच त्याची चिकित्सक बुद्धी जागी होई आणि या मार्गावरील अडचणी त्याला भेडसावू लागत. एक तर क्लॉडियस भोवती त्याच्या अंगरक्षकांचा पहारा असे. बरे तो अंतर्गृहात असेल तेव्हा तर खुद्द हॅम्लेटची आईच त्याच्याजवळ असे. त्यात पुन्हा संशय असा की हे भूत तरी खरोखर आपल्या वडिलांचेच कशावरून, भलताच प्रेतात्मा कशावरून असेल. आणि त्याने सांगितलेली घटना तरी सत्य असेल याला पुरावा काय. बरे आपण राजाविरुद्ध पावले उचलली तर आपलीच उचलबांगडी कशावरून होणार नाही. आणि कोणाचाही जीव घ्यायचा म्हणजे त्याला कशेशेच वाटे. असे संशयाचे काहूर उठल्यामुळे अखेर हॅम्लेटने तात्पुरता निर्णय असा घेतला की आपल्या पित्याच्या खुनात हात असल्याबद्दल आपल्या काकाविरुद्ध निर्णायक पुरावा गोळा करण्याच्या उद्योगाला लागावे. तोपर्यंत आपल्याबद्दलच संशय येऊ नये म्हणून आपण भ्रमिष्ठ झाल्याचे सोंग आणावे, असा निश्चय करून हॅम्लेट मुद्दामच विक्षिप्तपणे वागू लागला, वेडेचाळे करू लागला. याचा परिणाम अपेक्षित असा झाला. त्याच्या सावत्र बापाला आणि आईला वाटू लागले की हॅम्लेटला खरोखरच वेड लागले आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे वाईट वाटत असले तरी वेड लागल्याचे खरे कारण प्रेमभंग हेच असावे असा या उभयंताचा समज झाला. कारण या प्रसंगापूर्वी हॅम्लेटचे ऑफिलिया या मुलीवर प्रेम होते हे त्यांना माहीत होते. या मुलीने नकार दिल्यामुळे हॅम्लेटची ही अवस्था झाली असावी असा त्यांनी तर्क केला. खरे म्हटले तर हॅम्लेटचे या मुलीवर मनापासून प्रेम होते आणि तीही त्याच्यावर अनुरक्त होती. पण आता वेडेपणाचे सोंग घेतल्यामुळे आणि पितृवादाच्या जबरदस्त मानसिक आघातामुळे हॅम्लेटचे मनही प्रणयाचा आनंद अनुभवण्याच्या स्थितीत राहिले नव्हते.
वर करणे का होईना तो अफिलियालाही हिडीस पिडीस करू लागला, त्यामुळे ती अश्रफ मुलगी मात्र अगदी जिवारी घाव लागल्यागत दुखावली. तिचे समाधान करण्यासाठी हॅम्लेटने तिला आपल्या एकनिष्ठ प्रेमाची ग्वाही देणारे एक पत्रही लिहिले. या भोळ्या मुलीने ते प्रेमपत्र आपल्या वडिलांना दाखवले. ते स्वतः क्लोडीचे सल्लागार असल्याने त्यांनी धूर्तपणे ही वार्ता राजाराणीच्या कानावर घालून हे पत्रच त्यांच्या पुढे टाकले. यावरून हॅम्लेट हा प्रेमवेडा झाला आहे याबद्दल त्यांची खात्री झाली. पण प्रेमाचे खेळ खेळण्याची हॅम्लेटची मनस्थिती आता राहिली होती कुठे? पित्याच्या खुनाचे पक्के धागेदोरे खुडकून काढून खुनी माणसाला कंठस्नान घालणे हेच त्याचे आता जीवित कार्य होऊन बसले होते. अशा पुराव्याखेरीज केवळ एखाद्या भूताच्या शब्दावरून खून करणे ही गोष्ट हॅम्लेटच्या विवेकबुद्धीला पटणारी नव्हती. तो अशा दोलायमान मनस्थितीत असता पूर्वी त्याच्या परिचयाचे असलेले काही नट एल्सिनोर येथे येऊन दाखल झाले. हॅम्लेटला आवडणारे ट्रॉयचा वृद्ध राजा प्रायम याचे या मृत्यूचे आणि त्याच्या पत्नीच्या शोकाचे वर्णन करणारे एक भाषण एका नटाने म्हणून दाखवले. त्यावरून हॅम्लेटला एक नवी कल्पना सुचली. मागे एकदा एका खुनी माणसाने रंगभूमीवरील तशाच खुनाचे दृश्य पाहून घाबरून आपण केलेल्या खुनाची कबुली दिली होती ही बातमी त्याला आठवली. भूताचे वर्णन केल्यावर एका वृद्ध राजाचा खून रंगभूमीवर या नटसंचाने दाखवावा आणि या दृश्याचा परिणाम आपल्या काकांवर कसा काय होतो हे पाहून निर्णायक पावले उचलावीत असे हॅम्लेटने ठरवले. या नाट्य प्रयोगासाठी त्याने स्वतः जाऊन राजा राणीला आग्रहाचे आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे सर्व दरबारी मंडळींच्या उपस्थित हा नाट्य प्रयोग करण्यात आला. राजाच्या चेहऱ्यावर कोणते बदल होतात हे बारकाईने पाहण्यासाठी हॅम्लेट टपून जवळच बसला होता. नाटकातला गॉंग झॅगो हा वृद्ध राजा आणि बॅप्टिस्टा ही त्याची राणी यांच्या संभाषणाने या नाटकाला सुरुवात झाली. पतीवर माझं इतकं प्रेम आहे की दुर्दैवाने त्याला मृत्यू आल्यास मी अजन्म पुनर्विवाह करणार नाही. पुनर्विवाह करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पर्यायाने आपल्या पतीचा खून करणाऱ्याच म्हणायच्या. हे रंगभूमीवरचे भाषण ऐकून क्लॉडियसचा चेहरा खरकन उतरला हे हॅम्लेटच्या लक्षात आले. पुढच्या दृश्यात तर बागेत झोपलेल्या गॉंझॅगो राजाच्या कानात विष ओतून त्याचा भाऊ त्याचा खून करतो हे दृश्य पाहिल्यावर क्लॉडियस इतका भेदरला की बरे वाटत नसल्याचे ढोंग करून तो नाटकगृहातून पळूनच गेला. अर्थात नाटक अर्ध्यावरच संपले. झालेल्या प्रकारावरून हॅम्लेटच्या मनातील संशय आता दूर झाला. भूताने सांगितलेल्या माहितीबद्दल आपली 100% खात्री झाली आहे असे त्याने त्याचा मित्र होरेशो याला लगेच सांगून टाकले. तेवढ्यात आईचे तातडीचे बोलवणे आल्यामुळे त्याला अंतर्गृहात जावे लागले. खुद्द क्लॉडियसच्या आज्ञेवरून राणीने ही मुलाखत ठरवली होती. या प्रसंगी उभयतांचे काय भाषण होते याची इतिवृत्त देण्यासाठी राजाचा मुरलेला कारस्थानी वृद्ध सल्लागार पोलोनियस याने पडद्याआड लपून सारे संभाषण ऐकावे अशी ही योजना त्याने केली होती. हॅम्लेट जवळ येताच त्याच्या एकंदर वागण्याने त्याचे सावत्र वडील किती दुखावले आहेत हे आईने सांगितल्यावर तिच्या वागण्यानेच आपले मृत वडील किती दुखावले आहेत हेही हॅम्लेटने सांगून टाकले. आपली आई आता आपल्या काकाची पत्नी झालेली पाहून ती जित्यापेक्षा मेली असती तर बरे झाले असते असे त्याने वैतागाने उद्गार काढले. यावर त्याची आई रागाने क्लॉडियसला हाक मारणार तोच हॅम्लेटने तिचे मनगट पकडून तिला खाली बसवले. यामुळे भयभीत होऊन ती ओरडू लागली आणि पडद्याआड लपलेल्या पोलोनियसने धावा धावा अशी आरोळी दिली. हॅम्लेटला वाटले की पडद्याआड क्लॉडियस हाच दडला असावा. लगेच त्याने तलवार उपसून ती पडद्यातूनच अशी खुपसली की पडद्याआडचा पोलोनियस तात्काळ गतप्राण झाला. हॅम्लेटने हे प्रेत बाहेर ओढून काढल्यावर क्लॉडियस ऐवजी हे या म्हाताऱ्या चोंबड्या पोलोनियसचा वध आपल्या हातून झाला हे त्याच्या ध्यानात आले. या खुनाबद्दल गर्टूडने हॅम्लेटची कानउघडणी करताच पतीला ठार मारून देराशी पाटा लावण्या इतकं काही हे वाईट नाही असा वरमिटोला हॅम्लेटने दिला. आपल्या मृत
पित्याची जबाबदार छबी आणि क्षुद्र दिसणाऱ्या क्लॉडेची छबी जवळजवळ ठेवून या दोघां पुरुषांमधील जमीन आसमानचे अंतर त्याने आईला दाखवून दिले. त्याच्या कळकळीच्या बोलण्यामुळे गर्टूडही अगदी विरमून रडवले होऊन पश्चातापाने पळू लागले. तेवढ्यात हॅमलेटला त्याच्या प्रतिज्ञेचे स्मरण करून देण्यासाठी त्याच्या पित्याचे भूत पुन्हा त्याच्याजवळ प्रकट झाले. पण ते फक्त त्याला दिसे, त्याच्या आईला नव्हे. यामुळे हॅमलेट हवेशीच बडबडत आहे, त्याला वेडाचा झटका आला आहे असा तिचा समज दृढ होऊ लागला. आईची कानोघडणी करून हॅमलेट बाहेर पडला खरा, पण पोलोनियसच्या वधामुळे त्याच्यापुढे आता निराळेच ताट वाढून ठेवलेले होते. क्लॉडियसच्या मनात खरे तर हॅमलेटला प्राणदंड देण्याचा विचार होता, पण हॅमलेट हा जनतेत फार लोकप्रिय होता. शिवाय राणी गर्टूड हिचाही आपल्या पुत्रावर फार जीव असल्याने हॅमलेटवर उघडपणे हात टाकणे धोक्याचे होते, म्हणून क्लॉडियसने निराळाच डाव रचला. पोलोनियसच्या खुनाबद्दल होणारे शासन टाळण्यासाठी हॅमलेटने इंग्लंडला प्रयाण करावे असे मानभावीपणे सुचवून दोन माऱ्याकऱ्यासह त्याने हॅमलेटला एका जहाजावर चढवले. इंग्लंडला पोहोचताच तेथील राजाने खुनी म्हणून हॅमलेटला मृत्यूदंड द्यावा असे हुकुमवजा पत्र त्या मारकऱ्याजवळ गुप्तपणे ठेवून दिले. या योजनेत काहीतरी काळीबरे असावे अशी शंका हॅमलेटला आलीच, म्हणून त्याने रात्री तो लखोटा फोडून वाचला. स्वतःचे नाव बेमालूमपणे खोडून त्या जागी त्याने त्या दोन मारेकऱ्यांची नावे लिहिली आणि पुन्हा मोहर बंद करून त्याने तो लखोटा होता त्या जागी ठेवून दिला. दैवयोग असा की यानंतर लवकरच भर दर्यावर काही चाचे लोकांनी हॅमलेटच्या गलबतावर हल्ला केला. हदगाईच्या लढाईत हॅमलेट हा चाचांच्या भिडलेल्या गलबतावर चढला असतानाच हॅमलेटच्या गलबताने लढाईतून पळ काढल्याने हॅमलेट त्या गलबतावरच अडकला, पण त्याची ओळख पटल्यावर त्या डॅनिश चाचांनी त्याला सन्मानपूर्वक पुन्हा डेन्मार्कच्या किनाऱ्यावर उतरवले आणि ते निघून गेले. तिकडे इंग्लंडमध्येही हॅमलेटऐवजी त्या दोन मारेकऱ्यांनाच देहदंड मिळाला. त्यांची नावे रोझनक्रांथ आणि गिल्डेन्स्टन अशी होती. हॅमलेट राजवाड्या नजीक पोहोचतो, तोच राजवाड्याच्या दारातून एक प्रेत यात्रा बाहेर पडत असलेली त्याला दिसली. त्याची प्रेयसी ऑफिलिया हिची ती प्रेत यात्रा होती. आपला प्रियकर हॅमलेट याच्या हातून आपल्या प्रिय पित्याचा खून झाला या घटनेने त्या प्रेमळ हळुवार मनाच्या बालिकेला एवढा धक्का बसला की तिला वेडच लागले. असंबंध गाणी गुणगुणत फुले वेचून त्याचे हार करीत ती इकडे तिकडे भटकू लागली. ती अशीच एकदा एका ओढ्यावर उनवलेल्या एका झाडावर चढली असता एक फांदी मोडल्याने ओढ्यात पडून बुडून मरण पावली होती. प्रथम ही सर्व हकीकत हॅमलेटला ठाऊकच नव्हती. दफनक्रियेच्या वेळी मात्र त्याच्या आईचे हे शब्द त्याच्या कानी पडले. एका गोड मुलीच्या शवावर ही गोड फुलं वाह्याचं माझं नशीबी आलंय. खरं तर या फुलांनी तुझी आणि माझ्या लाडक्या हॅमलेटची सेज सजवायची माझी उमेद होती, पण तीच फुलं आता तुझ्या उत्तर क्रियेसाठी वापरावी लागतात. यानंतर ऑफिलियाचा भाऊ लेअर्ट यानेही व्हायलेटची फुलं बहिणीच्या शवावर वाहिली. ते प्रेत खाचेत ठेवले जात असता त्याचा दुःखावेग इतका अनावर झाला की त्याने स्वतःच त्या खाचेत उडी घेतली आणि बहिणीबरोबर आपल्यावरही साऱ्यांनी माती लोटावी असे तो सांगू लागला. हा सारा प्रकार पाहून हॅमलेटचेही हृदय ऑफिलियाबद्दलच्या पूर्व स्मृतींनी आणि प्रेमाने भरून गेले. त्यांनी या खाचेत उडी घेऊन लेअर्टला खडसावले, माझं ऑफिलियावर इतकं प्रेम होतं की तुझ्यासारख्या 40,000 भावांचं प्रेमही त्याची बरोबरी करू शकणार नाही. यावर त्या खाचेतच त्या दोघांची झुंबाझुंबी सुरू झाली. शेवटी इतर लोकांनी मध्ये पडून या दोघांना दूर केले. धूर्त कपटी क्लॉडियसने या घटनेची संधी साधून लेअर्टला हॅमलेटवर सूट घेण्यास चिथावणी दिली. खेळीमिळीचा सामना म्हणून त्याने हॅमलेटला दानपट्टा खेळण्याचेही आव्हान द्यावे, मात्र बोथट टोकाच्या पट्ट्यांऐवजी टोकदार पट्टा वापरावा आणि त्याच्या टोकाला झालवी चोपडावं.
एकदा ओरखडा निघाला तरी हॅम्लेट गतप्राण होईल आणि पित्याच्या आणि बहिणीच्या मृत्यूची सूड उगवल्यासारखी होईल अशी त्याने लेआर्डची खात्री पटवली. हॅम्लेटला या प्रकाराची काहीच कल्पना नसल्याने त्याने लेआर्डचे आव्हान खिलाडू प्राणीने स्वीकारले. सर्व दरबारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सामना सुरू झाला. दोघेही पट्टीचे दांडपट्टा प्रवीण असल्याने या चुरशीच्या सामन्यात कोण जिंकणार यावर अनेकांनी मोठमोठ्या पैजाही लावल्या. खेळ म्हणून सुरू झालेला हा सामना हळूवार चुरशीच्या आणि चिरडीवर गेला. लेआर्डने हॅम्लेटला जखमी केल्यावर हदगाईच्या झटापटीत दोघांचे पट्टे खाली पडले. ते उचलून घेताना लेआर्डचा जहरी पट्टा हॅम्लेटच्या हाती आला आणि त्याने त्या पट्ट्याने लेआर्डला जखमी करून परत फेड केली. हा डाव फसला तर हॅम्लेटसाठी रोखून ठेवलेल्या दारूच्या पिल्यात जहाल विष मिसळून त्याची वाट लावायची आणि क्लॉडियसने डाव रचला होता, पण घडले भलतेच. हॅम्लेटने सध्या नको म्हणून बाजूला ठेवलेला हा पेला अजंतेपणे राणी गर्ट्रूडनेच उचलला. क्लॉडियस थांब थांब म्हणत असतानाच तिने तो रिकामा केला सुद्धा काही क्षणात विषबाधा होऊन विष विष असे ओरडून ती गतप्राण झाली. तेवढ्यात मृत्यूपंथाला लागलेल्या लेआर्ड्सने अखेरची कबुली देऊन आपण क्लॉडियसच्या कटात सामील होऊन हॅम्लेटचा घात कसा केला आहे हे त्याने सांगून टाकले. आता तू काही क्षणांचा सोबती आहेस असे त्याने हॅम्लेटला बजावले आणि त्याची क्षमा मागून प्राण सोडला. आता जहाल विषाने हॅम्लेटच्या शरीरावरही आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली होती. ही गोष्ट लक्षात येताच जीवाचा धडा करून हॅम्लेट आपल्या कपटी काकावर चाल करून गेला आणि हातातील पट्ट्याचे विष माखलेले टोक त्याने क्लॉडियाच्या काळजात खुपसले. अशा रीतीने दीर्घकाळपर्यंत त्याच्या मनात असलेली पण करू की न करू या विचाराने विलंबित झालेली सुडभावना अखेर यशस्वी होऊन शमली. आपल्या पित्याच्या मृतात्म्याला दिलेल्या वचनाची परिपूर्ती झाली. आपण हे कृत्य का केले याचा सारा इतिहास जनतेला स्पष्ट करून सांगावा अशी होरेशिओ या मित्राला विनंती करून हॅम्लेटनेही प्राणत्याग केला. अशा रीतीने हा उमदा हुतकरो राजबिंडा तरुण राजपुत्र अकालीच मृत्यूमुखी पडला. तो तर जगला वाचला तर डेन्मार्कच्या इतिहासात एक वीरश्रेष्ठ आणि थोर उदारचरित राजा म्हणून त्याची खात्रीने नोंद झाली असती. एवढी गुणसंपदा त्याच्या अंगी खास होती.